नमस्कार मी संगीता भांडवले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत वाफेवरचे साबुदाना पापड अगदी लग्न रोखोतामध्ये लागणारे असे रंगीत साबुदाण्याचे पापड आपण आज बनवूयात या ठिकाणी एक कप साबुदाणा तीन ते चार वेळा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि या धुवून घेतलेल्या साबुदाणामध्ये एक चमचा मीठ ॲड करून त्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे जेवढ्या अंगामध्ये तुम्हाला या साबुदाण्याचे पापड बनवायचे आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही थोडा थोडा खायचा रंग घालून अशा वाट्यामध्ये पाव पाव कप साबुदाणा घालून घेऊ शकता साबुदाना बुडेल इतपत त्यावर पाणी ठेवावं आणि रात्रभर हा साबुदाना असाच झाकून ठेवावा अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून देखील क्लिक करा आता दुसऱ्या दिवशी असा साबुदाना मोकळा फटफटीत असा आणि छान भिजलेला आहे पाहू शकता अतिशय छान पद्धतीने आपला हा साबुदाना भिजलेला आहे तर आता आपण इडली पात्रामध्ये हे रंगीत पापड कसे बनवायचे पाहूयात यापूर्वी आपण काचेच्या बांगडीचा वापर करून देखील अशा पद्धतीचे लग्नरोखवतासाठी लागणारे हे पापड बनवलेले आहेत ते देखील तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता इडली पात्राला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असा पातळ पातळ म्हणजे एकावर एक, एक न राहता अशा पद्धतीनं तो साबुदाना असा पसरवून घ्यायचा आहे काचेच्या बांगडीच्या मध्यभागी किंवा असा इडली पात्रामध्ये किंवा छोट्या बरण्यांची जी झाकण असतात त्यामध्ये देखील तुम्ही हे पापड बनवू शकता अगदी तुमच्याकडे जे जा उपलब्ध साहित्य आहे तुम्ही त्यामध्ये हे पापड बनवू शकता परंतु सर्वात सोपी पद्धत मला इडली पात्रात वाटते कारण लगेचच वाफेवर हे पापड बनतात आणि काढायला देखील खूप सोपे जातात दुसऱ्या देखील या मोल्डमधील पापड मी असे असे ठेवून घेतलेले आहेत अगदी सिंगल सिंगल साबुदाना राहील याची मात्र छान अशी काळजी घ्यायची आहे बाजूला इडली पात्रात मी दोन ग्लास पाणी ठेवलं होतं ते छानपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही आता हे पापड्याची भांडी ठेवून घ्या आणि त्याला झाकण ठेवा अगदी चार ते पाच मिनिटामध्येच साबुदाना आपला छान असा तयार होतो म्हणजे बघा पांढरा साबुदाना आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे आणि एकाला एक, एक चिकटलेला आहे म्हणजे हा साबुदाना वाफेवर छान असा शिजून एकाला एक तो छान असा चिकटलेला आहे पाहू शकता आता लगेचच या पापड्या काढायला येतात एका चमच्याच्या साह्याने तुम्ही हे पापड काढून घरातच असे सुकवू शकता उन्हामध्ये जाण्याची आवश्यकता नाही घरात छान फॅनखाली सुकल्यानंतर तुम्ही पुन्हा त्याला कडकडीत उन्हामध्ये अगदी एक ते दोन दिवस छान असे वाळवून घेऊ शकता अगदी करायला सोपे दिसायला छान आणि खायला मात्र खुसखुशीत कुश अशा पद्धतीचे लग्न रुखोतामध्ये हमखास दिसणारे असे साबुदाणा पापड आपण बनवलेले आहेत रेडीमेट साबुदाना देखील याच पद्धतीने बनवलेले असतात आता साबुदाना पातळ घालण्याचं कारण कारण जेव्हा आपण तो तळणार असतो तेव्हा दोन्ही बाजूने तो असा टंबू फुकतो अगदी नायलन साबुदाण्यापेक्षा देखील मोठा असा हा साबुदाना फुलू शकतो एकावर एक, एक जर साबुदाना आला तर त्या पापड्या आपल्या जाड होतील आणि साबुदाण्याला फुलायला तेवढीशी जागा राहणार नाही म्हणून आपण सुरुवातीलाच ती काळजी घेतली पाहिजे छाणात आपले हे सर्व रंगीत पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत अगदी एका कपामध्ये एवढे पापड बनतात तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करून पहा अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून देखील क्लिक करा मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आता हे पापड आपण तळून घेऊयात बघा किती छान असे हे पापड फुलत आहात अगदी दोन्ही बाजूचा साबुदाना असा टम्ब फुगलेला आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये बाय बाय